नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकदे आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेतर्फे विविध पदाच्या जागा निघाल्या आहे मित्रांनो मोठ्या संख्येमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ डिटेलमध्ये राहणार आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे। मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे किंवा ऑफलाईन अप्लाय कसं करायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच लेटेस्ट अपडेटसाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बघू शकता समाज विकास विभाग अंतर्गत विविध पदाच्या जी दिनांक 22/10/2000 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। तर जाहिरातीमधील ज्या पदांच्या प्रतिसाद मिळाला नाही अशा रिक्त असलेल्या पदावरती अस्थायी पदावर 6 महिन्याकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर सेवा घ्यायची असल्याने अनुभवधारकांना उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही आडी इथं बघू शकता तुम्ही 12/4/12/2023 ची आहे, पण इथं काही प्रॉब्लेम असल्यामुळे ही भरती त्यावेळेस होणे शक्य झाले नाही। मित्रांनो, पदाच्या तपशील तक्ता त्यानुसार पदाची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती गुणदान पद्धतीने तक्ता पुणे महानगरपालिकाच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती ऑनलाइन प्रकारे चालू आहे। मित्रांनो, तर इथं नमूद केलेली शैक्षणिक पात्रता केलेल्या अनुभव धारकांनी उमेदवारांनी 12/4/2023 ते 21/4/2023 या कालावधीत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत किंवा 11 ते 5 वाजेपर्यंत या वेळेत MM जोशी हॉल, दारूवाला पूल, रस्ता पेठ, पुणे येथे विहित नमूद अर्ज आवश्यक कागदपत्र म्हणजेच तुमचे जे डॉक्युमेंट आहे एज्युकेशनल ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला या तारखेला या टाइममध्ये तुम्हाला हजर राहायचं आहे। मित्रांनो, इथे बघू शकता मित्रांनो पुणे महानगरपालिका जे जागा निघाले आहेत इथं पदाचे नाव दिलेले, एकूण भरायची संख्या दिलेली आहे, इथं कास्ट वाईज तुमचे किती किती पद आहेत इथं बघू शकतात आणि इथं राखीव पद आहेत। तर इथं बघू शकता इथं पदांचे नाव आहेत जसे समूह उपदेशक, समूह संघटित, रिसोर्स पर्सन असे वेगवेगळे पद आहेत मित्रांनो आणि त्यांच्या जागा दिलेल्या आहेत। तर खाली पण इथं बघू शकता या अटी शर्ती तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, या अटी शर्ती वाचून घ्यायचे आहेत, या PDF ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच भेटून जाईल। इथं तुमचं नाही का कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय लागतो, जसं समूह उपदेशकसाठी MSW किंवा MA लागतं आणि 1 वर्षाचा अनुभव असा लागतो मित्रांनो, ते पूर्ण वाचून घेऊ शकता मित्रांनो। 12वीवर पण पदं आहेत, 10वीवर पण पदं आहेत मित्रांनो आणि इथं बघू शकता तुम्ही जे तुमचे ITI व वेगवेगळे काही फील्डमधून कोर्सेस झालेले आहेत टॅली किंवा CCC MSCIT त्यावरती पण तुम्हाला जाग म्हणजे भरती होण्याचा चान्स आहे मित्रांनो। इथे बघू शकता मित्रांनो तुमचा इथं पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे, इथं तुमचे विषय मानधन तत्वावर सेवा घेण्याबाबत अर्ज असा करायचा आहे, इथं तुमचे पदाचे जे नाव आहे ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पदाचे नाव टाकून घ्यायचे आहे, इथं तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे, प्रथम 8 नाव टाकायचं आहे मग बाकीचं नाव टाकायचं आहे, तुमचा एकदम डिटेलमध्ये पत्ता टाकायचा आहे, असा पत्ता टाकायचा आहे काही कुरिअर किंवा पोस्ट आलं तर ह्या पत्त्यावर नक्कीच येईल, इथं तुमचा न चुकता चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि 11/4/2023 रोजी तुमचं वय किती आणि महिने किती व दिवस किती हे चेक करायचं आहे, तुम्ही गुगलवर एज कॅल्क्युलेटर सर्च करून तिथे पण तुम्हाला जन्मतारीख टाकून तुमचं हे वय किती, महिने किती आणि दिवस किती हे पूर्ण डिटेलमध्ये निघतं मित्रांनो। इथं तुमचा धर्म, इथं तुमची जात, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून येतात तर तिथं टिक करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता तुमची जे शैक्षणिक अर्हता आहे, शाखा आहे, मुख्य विषय SSC HSC शाळा महाविद्यालयाचे नाव आहे, HSC SSC बोर्ड विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी श्रेणी, तर या प्रकारे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। इथं तुमचे 34th, 7th, 10th, 12th किंवा MSC MCVC पदवी, पदव्युत्तर, इतर काही शिक्षण असं डिटेलमध्ये टाकायचं आहे, इथे तुम्हाला त्याचे शाखा खाली म्हणजे कोणती फील्ड आहे तिथे टाकायचे आहे, प्रमुख विषय म्हणजे पहिला विषय कोणता होता तुम्हाला मुख्य विषय तो टाकायचा आहे, तुमचे विद्यालयाचे शाळेचे नाव किंवा बोर्डाचे नाव टाकून घ्यायचे आहे, इथं वर्ष टाकायचं शैक्षणिक, तुमचं जे टक्केवारी आलेली ते टाकायची आणि जिथं ग्रेड असेल श्रेणी तर ते टाकून घ्यायचे आहे मित्रांनो। तर इथं पण तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्थ, अभ्यासक्रमाचे नाव, संस्थेचे नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी हे पण टाकून घ्यायचं आहे, इथं शैक्षणिक कौशल्य म्हणजे तुमचे कोणते कम्प्युटरचे कोर्स झालेले असले तर तिथं मेन्शन करायचे आहे, इथं संस्थेचं नाव टाकून उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी श्रेणी हे टाकायचं आहे मित्रांनो। इथं पदनामा इथं टाकून द्यायचं आहे, इथं कालावधी आणि जे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल आणि कामाचे स्वरूप हे पण तुम्हाला भरून घ्यायचं आहे मित्रांनो। तर इथं हे भरल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव तुमची सही करायची आहे, इथं तुमचे दिनांक टाकायचे आहे आणि स्वाक्षरी करून इथं दिनांक इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे, पण सर्वात सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, तुम्ही नक्कीच अप्लाय करा, या भरतीचा फायदा घ्या मित्रांनो, तुमचे लागायचे चान्स पण
चांगलेच वाढतील मित्रांबद्दल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।